अजून अधिवेशन संपले नाही. एकच आठवडा झालेला आहे. आता दुसरा आठवडा सुरू झाला आहे. नोंद घ्यायला पाहिजे. अशा पद्धतीने बसणं उचित नाही. अशा पद्धतीने बसणं उचित नाही. एकच हे पहा, आपल्या सभागृहात एकच, आपल्या सभागृहात यापूर्वीही ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याकडच्या पायऱ्यांकडे उपोषण के आंदोलन केलं, त्या एकमताने या सभागृहात निर्णय झालेला की पायऱ्यांवरती त्याच्या पवित्रता आपण मेंटेन करणं गरजेचं आहे, त्यामुळे त्या ठिकाणी कोणीही आंदोलन अथवा उपोषणाला बसणं अयोग्य आहे. त्या संदर्भातली आवाहन आम्ही सन्माननीय सदस्य रोहित पवार यांना केलं आहे की त्यांनी तिकडे बसू नये. अध्यक्ष महोदय, सन्माननीय अनिल देशमुख साहेबांनी एक मुद्दा विधिमंडळाच्या सदस्याच्या बाबतीतला उपस्थित केलेला होता. त्याचे एक पत्राची कॉपी माझ्याकडे पण आहे आणि त्यांनी रवी आपले उदय सामंत साहेबांना पण दिलेली होती. उदय सामंत साहेबांनी अनिल राव 1/7/2023 आपले 22 जूनचे पत्र मिळाले. पाटेगाव खंडाळा कर्जत अहमदनगर येथे औद्योगिक वसाहत जाहीर करण्यासंदर्भात पत्र विभागात प्राप्त झाले. तरी उपरोक्त नमूद विषयासंदर्भात येत्या पावसाळी अधिवेशनात सर्व संबंधितांसमवेत बैठकीचे आयोजन करून उचित निर्णय घेण्यात येईल. उपोषणात बसण्याकरता घेण्यात आलेला निर्णय मागे घेण्यात यावा. आता मंत्री महोदय पत्र देतात, अजून अधिवेशन संपलेलं नाहीये. एकच आठवडा झालेला आहे. आत्ता दुसरा आठवडा सुरू झाला आहे. लोकप्रतिनिधींनी पण निवेदन दिल्यानंतर त्या MIDC चे चेअरमन आणि राज्याच्या उद्योगमंत्र्यांनी पत्र दिल्यानंतर त्याची गंभीरतेने नोंद घ्यायला पाहिजे. अशा पद्धतीनं बसणं उचित नाही. आणि त्याचे तो पुरावे पण माझ्याकडे, तो वाईट झाला पहिला विषय. अध्यक्ष नाही, साहेब मला पत्र जे 1/7/2023 आता सुनील जी, आपण पण मंत्री होता, आपण पण मंत्री होता, अजून अधिवेशन संपलेलं नाहीये. एकच आठवडा झालेला आहे. आता दुसरा आठवडा सुरू झाला आहे. अशा पद्धतीनं बसणं उचित नाही.